मंडळी, उन्हाळा चालू झाला की आपल्या शरीरामध्ये पाण्याची पातळी कमी व्हायला लागते आणि उन्हाच्या झळामुळं घामाच्या धारा वाहू लागतात आणि मग अशा वेळेला फ्रीजमधील थंड पाणी पिण्याचा मोह होतो। पण हे फ्रीजमधील थंड पाणी आपल्या आरोग्याला हानी पोहोचवू शकतं याची अनेकांना कल्पनासुद्धा नसते। या व्हिडिओमध्ये आपण उन्हाळ्यामध्ये फ्रीजमधील थंड पाणी का पिऊ नये याबद्दलच माहिती पाहणार आहोत। एकतर उन्हाळ्यामध्ये आधीच आपली भूक कमी झालेली असते आणि पाणी जास्त पिण्याकडं आपला जास्त कल असतो। पण तुम्ही फ्रीजमधील पाणी पित असाल तर याचा पाचनक्रियेवर वाईट परिणाम होत असतो, कारण फ्रीजमधील थंड पाणी पिल्यामुळं रक्तवाहिन्या ह्या आकुंचित पावतात आणि याचा परिणाम असा होतो की मग पचनक्रिया मंदावते आणि पचनक्रिया मंदावल्यामुळं मग शरीराला पोषक तत्त्वसुद्धा मिळत नाहीत। म्हणून उन्हाळ्यामध्ये फ्रीजमधील थंड पाणी पिऊ नका। त्याचप्रमाणे थंड पाण्यामुळं घसा खवकण्याची समस्यासुद्धा निर्माण होऊ शकते। मंडळी, हे थंड पाणी प्यायल्यानं सर्दी होण्याची संभावनासुद्धा असते, याचबरोबर विविध इन्फेक्शन आणि घशाची खवखव यांचा धोका वाढत असतो। तसंच फ्रीजमध्ये थंड होणारं पाणी हे नैसर्गिकरित्या नाही तर कृत्रिमरित्या थंड होत असतं आणि असं पाणी आपल्या शरीराच्या प्रतिकारक्षमतेला नुकसानदायक असतं। फ्रीजमधील थंड पाणी वारंवार प्यायल्याने छातीमध्ये कफ जमा होतो, ज्यामुळे आपली प्रतिकारक्षमता कमी होते आणि आपल्याला लगेच सर्दी खोकल्याचा त्रास जाणवू लागतो। मंडळी, हे फ्रीजमधील थंड पाणी आपल्या हृदयासाठी सुद्धा खूप घातक आहे, कारण जेव्हा आपण हे थंड पाणी पित असतो तेव्हा आपल्या शरीरातील वेगस नाडी थंड होऊन हार्ट रेट म्हणजेच हृदयाची धडधड कमी वेगाने होत असते आणि जे आपल्या हृदयाच्या कार्यासाठी नक्कीच योग्य नाही। खरं तर या नर्वला आपल्या शरीरातील सर्वात लांब म्हणजेच कार्निवल नर्व असं सुद्धा म्हणत असतात, जे आपल्या मानेपासून हृदय, फुप्फुस आणि पचन संस्थेला कंट्रोल करत असते। त्याचप्रमाणे या थंड पाण्यामुळं टॉन्सिलचा त्रास सुद्धा होऊ शकतो। जर तुम्ही रोज फ्रीजचं थंड पाणी पित असाल तर यामुळे तुमचे टॉन्सिल्स वाढू शकतात आणि याशिवाय फुप्फुसं आणि पचनाशी निगडीत रोगसुद्धा होऊ शकतात। त्यामुळं फ्रीजऐवजी तुम्ही माठातलं पाणीसुद्धा पिऊ शकता। मंडळी, फ्रीजमधील थंड पाणी का पिऊ नये याच्या पाठीमागं आणखीन एक कारण आहे आणि ते म्हणजे तुम्ही जर वजन कमी करण्यासाठी मेहनत घेत असाल आणि सोबतच थंड पाणी पित असाल तर तुम्ही वाढलेलं वजन कमी करण्याचं विसरूनच जा, कारण फ्रीजमधील थंड पाणी प्यायल्याने आपल्या शरीरामध्ये साचलेलं फॅट अजूनच कडक होतं आणि ज्यामुळं फॅट बर्न करण्यात अडथळा येतो। त्यामुळं जेवल्यानंतर कमीत कमी अर्ध्या तासाने पाणी प्या आणि ते पाणीसुद्धा अगदी साधा असलं पाहिजे। मंडळी, या फ्रीजमधील थंड पाण्याने तुमची तहान जरी लवकर भागत असली किंवा हे पाणी पिल्यामुळं तुम्हाला थंडावा जाणवत असेल, तसंच हे पाणी पिल्यामुळं घशाला आणि मनालाही समाधान मिळत असेल, पण शरीरासाठी हे फ्रीजमधील थंड पाणी नक्कीच नुकसानदायक आहे आणि हे तुम्ही जरूर लक्षात ठेवा। त्यामुळं उन्हाळ्यामध्ये शक्यतो साधं पाणी प्या आणि जर थंड पाणी पिण्याची इच्छा झालीच तर माठातील थंड पाणी प्या, याने तुमची तहानही भागेल आणि शरीराला कोणताही धोका होणार नाही। तर मंडळी, आशा करतो की उन्हाळ्यामध्ये फ्रीजमधील थंड पाणी का पिऊ नये हे तुमच्या लक्षात आलंच असेल। आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या, आयुष्य होईल सुंदर। पाहत रहा फक्त जी पी हिलर। धन्यवाद।